नमस्कार, प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे. पहिला प्रश्न आहे, एखादी जर सामायिक खरेदीची मालमत्ता असेल आणि त्या मालमत्तेमधलं काही क्षेत्र विकायचं असेल तर असा व्यवहार करता येतो का? आता अशा व्यवहाराच्या संदर्भाने किंवा त्याच्या कायदेशीरपणाच्या संदर्भाने काही महत्त्वाचे मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजे. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे जेव्हा सामायिक खरेदी खत असतं, म्हणजे एकापेक्षा जास्त खरेदीदारांनी एकाच खरेदी खताद्वारे एखादी मालमत्ता विकत घेतलेली असते, तेव्हा त्या खरेदी खतामध्ये जर प्रत्येक खरेदीदाराचा स्वतंत्र हक्क, हिस्सा किंवा क्षेत्रफळ लिहिलेलं नसेल तर सगळ्या खरेदीदारांना त्या मालमत्तेमध्ये समान हक्क, हिस्सा आणि क्षेत्रफळ आहे असं आपल्याला गृहीत धरायला लागतं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अशा सामायिक खरेदीमध्ये जर प्रत्येकाचा हक्क, हिस्सा, क्षेत्रफळ आणि त्याचं निश्चित स्थान हे जर निश्चित झालेलं नसेल तर एखाद्या सहहिस्सेदाराला आपलं स्थान नक्की किती आहे, कुठे आहे आणि त्याच्या चतुःसीमा काय आहेत हे निश्चित सांगता येत नाही. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, जेव्हा सहहिस्सेदार एखाद्या मालमत्तेमध्ये असतात तेव्हा जर एखाद्या सहहिस्सेदाराला मालमत्ता विकायची असेल आणि अशा मालमत्तेचं रितसर विभाजन किंवा पार्टिशन झालेलं नसेल तर अशा व्यवहाराला उरलेल्या सहहिस्सेदारांची मान्यता असणं हे क्रमप्राप्त असतं. हे सगळे मुद्दे आपण एकदा लक्षात घेतले की सामायिक क्षेत्रापैकी काही क्षेत्र खरेदी कसं करावं किंवा खरेदी करता येतं किंवा नाही याचा निष्कर्ष आपण सहजपणे काढू शकतो. सगळ्यात पहिले आपण बघितलं पाहिजे की त्यांचं स्वतःचं हक्क, हिस्सा आणि क्षेत्रफळ स्वतंत्र आहे का. दुसरं आपण बघितलं पाहिजे की त्यांचा हक्क आणि हिस्सा, क्षेत्रफळ याची प्रत्यक्ष जमिनीवर स्थान निश्चिती झालेली आहे का, त्याच्या चतुःसीमा निश्चित झालेल्या आहेत का. आणि हे जर झालेलं नसेल तर आपल्याला उरलेल्या सहहिस्सेदारांची मान्यता असणं हे क्रमप्राप्त आहे. जर सामायिक खरेदी असेल, त्याच्यानंतर त्यांचं वाटप झालं असेल किंवा तहसीलदारामार्फत विभाजन झालं असेल तर प्रत्येकाचा हक्क, हिस्सा, क्षेत्रफळ स्वतंत्र होईल. अशा वेळेला व्यवहार पुढे नेणं काहीसं सोपं होईल. पण तरीसुद्धा खरेदी खत सामायिकच असेल आणि त्याच्यानंतर रितसर नोंदणीकृत कोणताही करार करून वाटणी किंवा एकमेकांचे हिस्से खरेदी असं काही जर केलं नसेल तर जेव्हा तुम्ही अशा सामायिक खरेदीपैकी काही क्षेत्र खरेदी करत असाल किंवा विकत असाल तर असा व्यवहार पूर्णतः कायदेशीर होण्याकरता सगळे सहखरेदीदार किंवा सगळे सहहिस्सेदार अशा क्षेत्राच्या विक्रीमध्ये किंवा खरेदी खतामध्ये सामील होणं हे फार गरजेचं आहे. त्यायोगे असं सामायिक क्षेत्रापैकी काही क्षेत्र जो खरेदी करतोय त्याला त्याचा व्यवहार निर्धोकपणे पूर्ण नेता येतो आणि भविष्यात इतर सहहिस्सेदारांनी हरकत घेण्याच्या वगैरे ज्या भानगडी होतात त्या आपोआप टाळता येतं. पुढचा प्रश्न आहे, इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र नोटरी केलेलं चालतं का? आता नोंदणी कायद्यानुसार ज्या करारांची किंवा दस्तांची नोंदणी ऐच्छिक आहे त्यामध्ये मृत्यूपत्राचा समावेश आहे. साहजिकच मृत्यूपत्राची नोंदणी करणं हे बंधनकारक नसून ऐच्छिक आहे. तुम्हाला करायची असेल तर तुम्ही करू शकता, पण तुम्ही केलंच पाहिजे असं काही बंधन नाही. मात्र मृत्यूपत्राबाबत आपण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, ती म्हणजे आपल्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी होताना आपण हयात नसतो. म्हणजे त्याच्या संदर्भात काही अडचणी आले, काही वादविवाद उद्भवले तर त्याचं निराकरण हे आपल्या पश्चात होत असतं, त्यामध्ये आपण हस्तक्षेप किंवा मदत करू शकत नाही. म्हणून एखाद्या मृत्यूपत्राला आव्हान मिळायची जर शक्यता असेल तर ती शक्यता कमीत कमी करण्याचा प्रयत्न आपण आपल्या हयातीतच केला पाहिजे आणि त्याकरता आपलं इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र हे नोंदणीकृत करणं हा एक उत्तम उपाय आहे. आता नोंदणीकृत मृत्यूपत्र केलं तर त्याला आव्हान मिळतच नाही का? असं अजिबात नाही. कोणताही दस्त, कोणताही करार नोंदणीकृत जरी केलेला असेल तरी त्याला आव्हान हे निश्चित मिळू शकतं. मात्र ज्या कराराला आव्हान मिळालं आहे त्याचा कायदेशीरपणा सिद्ध होण्याकरता ज्या अनेक गोष्टी उपयोगी पडतात
त्यापैकी त्या कराराची नोंदणी ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा एखादं मृत्यूपत्र नोंदणीकृत होतं तेव्हा त्याच्याकरता मेडिकल सर्टिफिकेट, साक्षीदार, योग्य मसुद्यात लिहिलेलं असणं या सगळ्या गोष्टींची काळजी बरेच अंशी घेतलेली असते आणि त्यामुळे अशा मृत्यूपत्राला आव्हान मिळालं तरी ते टिकायची शक्यता ही कमी असते. अर्थात टिकायची शक्यता किती आहे हे ते मृत्यूपत्र किती चांगलं किंवा किती वाईट प्रकारे लिहिलेलं आहे याच्यावरच अवलंबून आहे. पण नोंदणीकृत मृत्यूपत्र सर्वसाधारणतः योग्य प्रकारे केलेलं असतं असा माझा अनुभव लक्षात घेता जर तुमचं मृत्यूपत्र नोंदणीकृत केलं तर ते अधिक योग्य आणि पुढच्या पिढींच्या दृष्टीने फायद्याचंच ठरेल. पुढचा प्रश्न आहे, कुलमुखत्यार पत्राद्वारे हक्क सोड पत्र करता येतं का? आता कुलमुखत्यार म्हणजे कोण? तर एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जेव्हा काही कामं करायचे अधिकार देते तेव्हा अशी दुसरी व्यक्ती म्हणजे कुलमुखत्यार. आणि असे अधिकार ज्या दस्ताद्वारे किंवा कराराद्वारे दिले जातात त्याला म्हणतात कुलमुखत्यार पत्र. आता आपल्याकडच्या कायद्यात झालेल्या सुधारणेनुसार जर मालमत्तेचं हस्तांतरण करायचे अधिकार द्यायचे असतील तर असं कुलमुखत्यार पत्र हे नोंदणीकृत असणं बंधनकारक आहे. म्हणजे आपल्याला कुलमुखत्यार पत्राचा वापर करून हक्कसोड पत्र करायचं असेल तर मूळ कुलमुखत्यार पत्र नोंदणीकृत असलंच पाहिजे. त्याशिवाय आपल्याला हक्कसोड किंवा इतर प्रकारे हस्तांतरण करता येणार नाही. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या कुलमुखत्यार पत्रामध्ये आपल्याला त्या मालमत्तेचं हक्कसोड पत्र करून देण्याचा अधिकार हा असला पाहिजे. कारण कुलमुखत्यार ही व्यक्ती कुलमुखत्यार पत्राद्वारे दिलेल्या अधिकारांच्या चौकटीमध्येच काम करू शकते, ती चौकट त्या व्यक्तीला ओलांडता येत नाही. म्हणून कुलमुखत्यार पत्राद्वारे हक्कसोड पत्र करायचं असेल तर पहिली अट ते कुलमुखत्यार पत्र नोंदणीकृत असलं पाहिजे आणि दुसरी अट त्या कुलमुखत्यार पत्रामध्ये विशिष्ट रीतीने हक्कसोड पत्र करायचे अधिकार किंवा परवानगी दिलेली असलीच पाहिजे. धन्यवाद.